मुलांनो, नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि मी ऑनलाईन येण्याचं कारण असं आहे की अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत। कोणी म्हणतंय पीडीएफ पाठवा, कोणी म्हणतंय व्हॉट्सअप ग्रुप बनवा। तर या दोन प्रश्नांच्या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की पीडीएफ मी प्रत्येकाला पाठवू शकत नाही युट्यूबवर, त्याचे व्हिडिओ लेक्चर आपण बनवलेले आहेत सगळ्या विषयांचे। मग पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामचं चॅनल केलेलं आहे, त्या चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा। संगीता भालसिंग असं नाव तुम्ही सर्च केलं की तुम्हाला टेलिग्रामचं चॅनल मिळेल तिथे, आणि तिथे अनलिमिटेड स्टुडंट जॉईन होऊ शकतात। तिथे मी पीडीएफ देऊ शकते, महत्वाचे आणखी काही मार्गदर्शन असेल, गायडन्स असेल ते पण करता येईल, काही शंका असतील त्या पण सोडवता येईल। आणि जर काही अधिक माहिती हवी असेल तुम्ही ईमेल पण करू शकता। पीडीएफ वगैरे प्रत्येकाला पाठवणं शक्य नाही, परंतु टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा। आणि व्हॉट्सअपला मात्र मी कुणालाही घेऊ शकत नाही, कारण व्हॉट्सअपला एकतर विद्यार्थ्यांची मर्यादा असते आणि ते शक्य पण होत नाही। म्हणून तर दिलगिरी व्यक्त करते, व्हॉट्सअप नंबर मी मात्र देत नाहीये। ईमेल करा किंवा टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन व्हा। त्याचप्रमाणे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता 12वीचं वर्ष जवळजवळ अर्ध संपत आलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये। ऑनलाईन अभ्यासक्रम आपला अर्धा झालेला पण आहे बऱ्याच जणांचा, ऑफलाईन आता सुरू झालंय काही ठिकाणी। तर तुम्ही अभ्यासाची आता वेळ निश्चित करून घ्या, तुमचं टाइम टेबल निश्चित करा की आपले किती विषय आहेत, मग त्याला आपण कोणकोणता कसा कसा वेळ देऊ शकतो, त्याप्रमाणे तुमचं नियोजन झालेलं पाहिजे। त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका सोडवण्याचा देखील तुम्ही सराव करा की काही जुन्या प्रश्नपत्रिका मिळवा, काही शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन काही नमुना प्रश्नपत्रिका पण तयार झालेल्या आहेत, अनेक शिक्षकांनी ऑनलाईन युट्यूबवर टाकलेल्या आहेत, त्या सोडवा। म्हणजे काय तर प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करायला आता सुरुवात करायला पाहिजे। मग सुरुवातीला तर तुम्हाला न पाहता सोडवता येणार नाही, तर मग तुम्ही काय करायचंय, प्रश्नपत्रिका घ्यायची आणि उत्तर पाहून लिहून काढायचं। ते प्रश्नपत्रिका सोडवायचा थोडासा सराव झाला की नंतरच्या काळामध्ये मग टायमर लावून 3 तासाची वेळ लावायची, प्रश्नपत्रिका घ्यायची आणि मग सोडवायची। अशा पद्धतीने यश मिळवावं लागतं, म्हणजे तुम्हाला चांगली गुणवत्ता प्राप्त होईल। कारण अभ्यास रॅन्डम पद्धतीने करणं चुकीचं आहे, कोणती तरी दिशा देऊन जर अभ्यास केला तर तुम्हाला निश्चित फायदा होईल मुलांना। आणि पहा की जो विषय आवडतो म्हणून तो जास्त अभ्यास करायचा असं न करता, 6 विषय आहेत तर 6 विषयांना वेटेज म्हणजे महत्व सारखं द्या, सारखं महत्व द्यायचं त्या विषयांना, आणि मग वेळ सुद्धा त्या विषयांना वाटून द्यायचा आहे, वेळ वाटून द्यायचा। आणि सगळ्या विषयांचा अभ्यास समांतरी करायचा आहे, त्यातही जो विषय तुम्हाला आणखी कठीण वाटतोय त्या विषयाकडे थोडं जास्त लक्ष द्यायचं, त्याला थोडंसं तुम्हाला वेळ जास्त द्यावा लागेल, कारण तिथे तुम्हाला काही समजत नाहीये भाग, जो भाग समजत नाही तो आपल्या टीचरला किंवा तिथे ऑनलाईन सुद्धा तुम्ही विचारू शकता। मलाही तुम्ही जर तुमच्या विषयाच्या काही शंका विचारल्या तर नक्कीच मी सोडवायचा प्रयत्न करेन। पण तत्पूर्वी टेलिग्रामचं चॅनल मात्र जॉईन करा, तिथे मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल। त्याचप्रमाणे आता मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे बरेचसे विषय, वाणिज्य शाखा आणि कला शाखा या दोन्ही शाखांचे बरेचसे विषय 11वी 12वीचे व्हिडिओ लेक्चर पूर्ण पुस्तकावर तयार करून टाकलेले आहेत, ते तुम्ही पहा। तुमचा जो विषय असेल तो पहा, आवडलं तर पुन्हा पहा, नाही समजलं पुन्हा पहा, आवडलं तर आपल्या मित्रमैत्रिणींना देखील पाठवायला विसरू नका, कारण त्यांनाही पास व्हायचं आहे, त्यांनाही माहिती झालं पाहिजे। अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर वेगवेगळ्या टीचरने टाकलेले आहेत ऑनलाईन, ते तुम्ही पहा। आणि सगळ्यात महत्वाची बाब, मोबाईल हातात आलेला आहे, मग त्याचा वापर योग्य पद्धतीने करायचा आहे। मोबाईल फक्त अभ्यासासाठी वापर करा, अनावश्यक मेसेज, गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि विनाकारण मोबाईलचा वापर टाळा। हे 4-5 महिने आहेत तेवढे महत्वाचे, ते करा अगोदर। महत्वाच्या कारणासाठी मोबाईलचा वापर करा, अनावश्यक कारणासाठी वापरायचा नाही। गेम तर काय, गेम खेळून तुमचं आयुष्य थोडं सुधारणार आहे, गेम तुमच्या आयुष्याचा गेम होऊ शकतो, ते जर टाळायचं असेल तर आपल्या जीवनाची दिशा निश्चित करा, करिअरची दिशा निश्चित करा आणि त्यानुसार अभ्यास करा। गेम खेळणं हे काही आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट होऊ शकत नाही। आणि चुकीच्या कारणासाठी जर मोबाईलचा वापर केला तर पालकांनी तुम्हाला किती कष्ट करून मोबाईल दिलेला आहे, त्याचा चुकीचा वापर अजिबात करू नका। तुमच्या पालकांची स्वप्न आहेत काही, ती पूर्ण करायची आहेत तुम्हाला,
तुमच्या पालकांच्या डोळ्यात पहा तुमच्यासाठी काय त्यांनी भविष्य पाहिलंय, स्वप्न पाहिलंय, ते तुम्हाला पूर्ण करायचंय. ते पण त्यांच्या आयुष्यासाठी नव्हे तर ते तुमच्या आयुष्यासाठी, ते तुमचं भलं विचार करत आहेत. खूप कष्टातून तुम्हाला मोबाईल घेऊन दिला आहे, रिचार्ज करत आहेत. काही मुलं कमवत पण असतील, नाही असं नाही, पण बहुते आई वडिलांच्या दुःखाची, कष्टाची, वेदनेची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. म्हणजे मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने करायचा, गेम खेळण्यासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी करायचा नाही. आणि लक्षात घ्या की तुम्हाला 12वी पास व्हायचंय, 12वीच नव्हे तर पुढच्या जीवनामध्ये ज्या ज्या परीक्षा येतील किंवा आयुष्य जीवन जगताना अनेक काय काय संकट येणार आहेत, सुखदुःखाचे प्रसंग येणार आहेत, त्यावेळी जर खंबीर राहायचं असेल, ठाम राहायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं एक वेळापत्रक निश्चित करावं लागेल. दैनंदिन जीवनाचं वेळापत्रक निश्चित करा. सकाळी उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ, मोबाईलची वेळ, अभ्यासाची वेळ, शाळा कॉलेजची वेळ ही निश्चित करा. मग जेवणातही सगळे पदार्थ कसे येतील, वेळेवर आपण कॉलेजला कसं जाऊ, घरातल्या कामातही आपली मदत असायला हवी, मुलींनी पण आणि मुलांनी पण. आणि विशेष मुलींची कामं मुलांची कामं असा काही भेद करायचा नाही. ज्याच्या हाती जे काम येईल त्याने ते करायचंय. आणि मग घरातल्या व्यक्तींना सुद्धा तुमची मदत झाली पाहिजे. एवढंच नव्हे तर आत्ताचा जो काळ आहे 16 ते 20 वयोगट, शरीर प्रकृती सुदृढ करण्यासाठी तुम्ही वेळ द्यायला हवा. प्रत्येकाला काही सैनिक व्हायचं नाही, प्रत्येकाला काही पोलीस व्हायचं नाही, किंवा प्रत्येकाला काही त्या क्षेत्रात जायचं नाही, पण आपली शरीर प्रकृती सुदृढ कशी राहील यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे. म्हणजेच आजच्या या ऑनलाईन येण्याचं कारण आणि मी तुमच्याबरोबर संवाद साधत आहे त्याचं महत्वाचं कारण असं की टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, तिथे मी तुमच्या अडीअडचणी सोडवू शकते. व्हिडिओ लेक्चर पहा आणि जीवनाला करिअरला एक दिशा द्या. त्याचप्रमाणे तुमच्या काही अडीअडचणी असतील तर या व्हिडिओच्या लिंक, या व्हिडिओच्या लिंकच्या खाली किंवा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमच्या शंका अडीअडचणी तिथे टाका. मी त्या त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन नक्कीच करेन. ओके, बाय बाय.